करनी, शिस्तीत जावा, अशीच करा। चलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती। माझं लग्न होऊन 15 वर्ष झाली, पण या 15 वर्षात मी अशी एकटी माझ्या मिस्टरांना आणि मुलाला सोडून कधीच कुठे गेलेली नव्हते। तर माझ्या कंपनीसोबत मी पहिल्यांदाच 2 रात्र आणि 3 दिवसांच्या ट्रीपसाठी निघाली आहे। आम्ही निघालो आहोत दापोलीजवळच्या मुरुडला, मुरुड बीचजवळ आम्ही राहणार आहोत। गुड मॉर्निंग, एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी निघालीये आमच्या कंपनीची पिकनिक घेऊन, आणि ही आहे माझी फ्रेंड कलीग जी आज कंटिन्यू ड्राईव्ह करणार आहे। किती किलोमीटर? 200 किलोमीटर। मध्येच बघूया, जर माझ्याकडे तिने दिला तर मीही ड्राईव्ह करेन, थोडीशी तिला हेल्प। ही आहे माझी छोटी बहीण जी आमच्या सोबत येत आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर अशा पद्धतीने आमची पिकनिक सुरू झाली आहे। आमचा हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। यानंतर आम्ही हर्णे बंदरवर थांबणार आहोत, जिथे एम्प्लॉईंसाठी आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी, फक्त या मॅडम सोडून, या प्युअर व्हेज आहेत, त्या बिलकुल फिश खाणार नाहीयेत, त्या गाडीतून उतरणार देखील नाहीयेत, पण आम्ही हर्णे बंदरवर जाणार आहोत। मग माशांचा तुम्हाला माशांचा, आणि थांबा मी तुम्हाला ना ड्रायव्ह कोण करते तेही दाखवते। कंपनीचे इतर एम्प्लॉई बाकीच्या कारमध्ये होते, ज्या कार आमच्या पुढे पाठीमागे होत्या, आणि आम्ही मात्र सेपरेट अशा चौघीजणी एका कारमधून जात आहोत। अगदी दापोलीला पोहोचायच्या अलीकडेच जवळच दापोलीच्या हे असं आस्वाद नावाचं हॉटेल आहे, जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो। आणि यांच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीचीही क्वालिटी चांगली होती। विशेष म्हणजे आम्हाला इकडे ना सेलिब्रिटी शेफ मिस्टर पराग कणिरे भेटले। सकाळी घरातून आम्ही पिंपरी चिंचवडमधून 8-8:30 निघालेलो, दुपारी 3-3:30 दरम्यान अगदी निवांतपणे मुरुडला पोहोचलो आहोत। पोहोचल्यानंतर हे असं हॉटेल होतं, पुढच्या बाजूला एंट्रीचा पार्ट आहे, रिसेप्शन वगैरे आहे, मध्ये अशी ही रिकामी जागा आहे कार पार्किंगसाठी। हॉटेल तसं साधं होतं। आम्ही हॉटेलवर पोहोचलो, बॅग वगैरे ठेवल्या आणि विदाउट फ्रेश होता। आता हर्णे बंदरवर निघालोय मासे विकत घेण्यासाठी। आता तुम्हालाही मी दाखवणार आहे की ते हर्णे बंदर कसा आहे, कोणकोणत्या व्हरायटीचे मासे मिळतात, रेट काय असतात, आणि व्हिडिओ पुढे बघत राहा। आपण आता निघालो आहोत, 5 मिनिटात हॉटेलपासून ते हर्णे बंदर आहे। आणि आमचं जे हॉटेल आहे छोटंसंच आहे, बट सी फेसिंग आहे, समोरच समुद्र आहे, तर ते आवडले आम्हाला। चला तर मग भेटूया हर्णे बंदरवरती। आम्हाला समुद्रात दिसलाय, अगदी जवळ आहे पण झाडांमधून दिसत नव्हता। आता आपण हर्णे बंदरवर एंट्री करत आहोत। तर तुम्ही बघू शकता की सगळीकडे अशा या बोट, बसेस, बैलगाड्या आणि खूप सारी गर्दीसुद्धा आहे या बंदरावरती। इकडे येण्याचा सगळ्यांचा प्लॅन असा असतो की इकडे खूप सारे मासे विकत घ्यायचे आणि आपण जिथे राहिलो आहोत तिथे ते बनवायला द्यायचे। किलोवरती चार्जेस असतात बनवण्याचे। या बैलगाड्या वगैरे मासे भरून येतात का? आणि कोणता मासा?
आम्ही पोहोचलो तेव्हा नुकतंच हे मार्केट सुरू झालं होतं. अजून जास्त गर्दी नव्हती त्यांच्या मते, म्हणजे खूप गर्दी होते संध्याकाळी इकडे आणि सकाळी सुद्धा. आणि एकदम फ्रेश असे मासे असतात हे, डायरेक्ट समुद्रातून आलेले, त्यामुळे टेस्टला सुद्धा हे अगदी टेस्टी बनतात, चविष्ट बनतात. तर तुम्ही इकडे बघू शकता कसे वेगवेगळ्या प्रकारचे फिश पाहायला मिळत आहेत, अगदी छोटे मोठे. मला ॲक्च्युली नाही माहीत की हे यांची नावं काय आहेत, मी फक्त तीन प्रकारचेच मासे ओळखू शकते जे आपल्याला शक्यतो सगळ्यांनाच आवडतात, सुरमई, पापलेट आणि कोळंबी प्रॉन्स. तर तुम्ही इकडे बघू शकता हा उचललेला मासा, अगदी ताजे ताजे मासे आहेत हे. पण इकडचा रेट हा उलट आपल्या इकडे असणाऱ्या रेटपेक्षा थोडा आम्हाला जास्तच वाटला. नंतर असं कळालं की ते होलसेलमध्ये वेगळ्या रेटने विकतात आणि आपल्यासारखे किरकोळ घेणारे जे लोक असतात यांच्यासाठी रेट ते आपल्याला बघून वेगळा लावतात, म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना रेट वेगळा लावतात थोडासा. तर आम्हाला सुरमई 800 रुपये के जी प्रमाणे मिळाली. या ज्या इकडे लेडीज दिसत आहेत तुम्हाला, या सगळ्या लेडीज इकडे मासे साफ करून देण्यासाठी अवेलेबल असतात आणि त्यांचे जे मिस्टर असतात, हस्बंड लोक असतात, ते समुद्रामध्ये जाऊन मासे पकडून आणत असतात. यांची साफ करण्याचे रेटसुद्धा वेगळे, माशांचे रेट वेगळे आणि नंतर ते हॉटेलवर गेल्यानंतर किलोवरती बनवून घेण्याचे रेट वेगळे. तर तुम्ही जर असं समजत असाल की इकडे खूप स्वस्तात मासे मिळतात, तर असं काही नाही आहे. रेट उलट इकडच्यापेक्षा आम्हाला थोडा जास्तच लागला मिळाला. आणि साफ करण्यासाठी सुद्धा सगळ्या माशांना, म्हणजे जितके काही घेतले होते तितक्यांना, त्यांनी 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये अशा पद्धतीनं मासे जेवढे असतील त्या पद्धतीनं त्या रेट घेत होत्या. आणि तयार करून अगदी बनवून देण्याचे रेट हे किलोला 400 रुपये हॉटेलमध्ये असं सुरू आहे. आणि जर का तुम्ही इकडेच हर्णे बंदरवरतीच एखाद्या लेडीजकडून बनवून घेतले तर त्या मात्र बोलत होत्या की 250 रुपये प्रमाणे आम्ही बनवून देऊ. इकडे बघू शकता तुम्ही जी व्यक्ती येते त्यांच्या हातात हा काही वेगळ्याच प्रकारचा फिश आहे. अरे बापरे, डेंजर आहे हो. काढले काय तुम्ही त्याचं डोळ्याचं? सगळं क्लीन करणार, स्वच्छ करणार का ते? हे जे समोर ठेवलेले तुम्ही मासे पाहताय हे स्वच्छ करण्यासाठी या लेडी 700 रुपये सांगत होते आणि आम्ही त्यांना 400 रुपये मिळत होतो. तर इकडे निगोशिएशन सुरू होतं की साफ करून देण्यासाठी त्या बिलकुलच पैसे कमी करायला तयार नव्हत्या. पैसे किती यायचे काय करून घेऊ द्या, परत तुम्ही म्हणाल एवढ्या स्वच्छ करायचे पैसे सांगा की चारशे रुपये घ्या.
एकतर मासा आम्हाला खूप महाग भेटलाय. माग जात आहे मी तुम्ही आता आम्हाला मानत आम्हाला मासा महाग पडलाय. तर आमचे फोटो तुम्ही पण एकदमच कमी केलेले आमचे पैसे. असं नका करू. किती सांग एक काम करा तिकडे कडे तुम्ही गाडी करून जात आवाली मासे कधी करून आता आम्ही थांबलो आहोत गोवाकड नावाच्या किल्ल्याजवळ. तर सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी बांधलेल्या 3 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. या किल्ल्याच्याच शेजारी असणाऱ्या बीचवर आता आम्ही निघालो आहोत. संध्याकाळ होत आहे, सनसेट पाहायचा आहे आम्हाला, पण आम्ही जिथे थांबलो आहोत त्या रूमजवळून समुद्र फारच जवळ आहे. तर कदाचित आम्ही सनसेट बघायला तिकडेच जाणार होतो, पण त्या अगोदर खूप सुंदर किनारा दिसला इकडे म्हणून आम्ही जात आहोत. तर तुम्ही बघू शकता की हा गोवाकडचा किल्ला आहे आणि पाण्यामध्ये अगदी समुद्रामध्ये सुद्धा एक किल्ला इकडे दिसत आहे. वातावरण इतकं सुंदर होतं इकडे, छान अशा समुद्राच्या लाटांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज, इतकं छान वाटत होतं ना. जे लोक इथं राहायला आहेत त्यांना याची कदाचित किंमत नसावी आणि आपल्यासारखे जे दुरून जातात बघायला त्यांना अगदी इकडून हलावासाच वाटत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती अथांग असा हा समुद्र समोर दिसतो आहे आणि अगदी स्वच्छ बीच आहे हा. इकडे बीचवरती नाही येत लोक, इथे राहायला आहेत. आसपास लोकांची घरं आहेत. तुम्ही इकडे बघू शकता की सनसेट जवळ आला आहे आणि आम्हाला आता इकडून निघायचं आहे. आमची अजून एक मैत्रीण रूमवरती वाट बघती आहे, जिला फिशच्या वासांचा त्रास होईल म्हणून ती आमच्यासोबत आली नव्हती. तर आता आम्ही निघालो आहोत परत आणि तिच्यासोबतच आम्ही समुद्रावरती सनसेट पाहायला जाणार आहोत. त्यामुळे इकडे न थांबता आम्ही परत आमच्या मुरुड बीचकडे निघालो आहोत. आता आम्ही रूमवर पोहोचलो आहोत आणि रूमपासून अशा या नारळाच्या झाडींमधून हा रस्ता डायरेक्ट समुद्रावर जात आहे. तर आता सनसेट पाहायला आम्ही निघालो आहोत. ए चला पटापट. आमच्यापैकी काही जण जे आमच्यासोबत फिश घ्यायला आले नव्हते ते ऑलरेडी बीचवर गेले होते. फ्रायडेला येण्याचे फायदे म्हणजे बीचवर आमच्याशिवाय दुसरं कोणी आम्हाला दिसतच नव्हतं, म्हणजे अगदी रिकामा होता बीच. खूप छान वाटलं की गर्दी बिलकुलच नाही आहे. तर आमच्यासोबत आता तुम्हीही बघा सनसेट बीचवर आल्या आमचं सुरू झालं आहे. फोटो सेशन, व्हिडिओज, रील्स. या पिकनिकमध्ये मी खूप सारे रील्स बनवले ॲज युजुअल, जसे नेहमीच मी सगळीकडे बनवत असते. तर तुम्ही बघू शकता की वातावरण किती छान आहे. मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि इतर काही डिपार्टमेंटचे लोक इकडे समुद्रावरती मस्त गप्पा मारत येत आहेत. रात्री मस्तपैकी फिशवरती ताव मारला आणि त्यानंतर खूप सारी मजा मस्ती. मी एक लावणी परफॉर्मन्स केला आणि एम्प्लॉईंना सुद्धा काही करायला लावला. Yeah.
बाय।